राष्ट्रवादी फुटेल कशी, राष्ट्रवादीतून अजित दादा बाहेर कसे निघतील, आणि मग ह्याचा राष्ट्रवादीचा प्रवेश सुखर कसा होईल, ह्याचा दिवस रात्र तोच प्रयत्न चाललाय। तेव्हा त्या सामन्यामध्ये असं छापून आलेलं की अजित दादा बॅगा भरून भाजपमध्ये जाण्यासाठी तयार आहे। म्हणजे अजित दादा आणि जयंत पाटील साहेबांमध्ये काड्या लावण्याचं काम हा नालायक आज पण करतोय। सामन्यामध्ये मोठा जयंत पाटील साहेबांच्या बाजूने आग्रलेख लिहिलाय। मी पहिल्या दिवसापासून बोलतोय हा शकुनी मामा आहे, काड्या डावण्यापेक्षा याचं दुसरं काहीच काम नाही। जेव्हा अजित दादांवर जेव्हा कारवाया झाल्या त्या सामन्यातला एक अग्रलेख त्यांच्या बाजूने मला दाखव, एक अग्रलेख बाजूला लिहिला का अजित दादांच्या? तेव्हा त्या सामन्यामध्ये असं छापून आलेलं की अजित दादा बॅगा भरून भाजपमध्ये जाण्यासाठी तयार आहे। म्हणजे अजित दादा आणि जयंत पाटील साहेबांमध्ये काड्या लावण्याचं काम हा नालायक आज पण करतोय। राष्ट्रवादी फुटेल कशी, राष्ट्रवादीतून अजित दादा बाहेर कसे निघतील, आणि मग ह्याचा राष्ट्रवादीचा प्रवेश सुखर कसा होईल, ह्याचा दिवस रात्र तोच प्रयत्न चाललाय। मला मिळाले माहिती अनुसार आणि स्वतःसाठी ईशान्य मुंबईची खासदारकीची सीट मागितलेली आहे, ह्याला स्वतःला लढवायची आहे ईशान्य मुंबईची सीट, आणि ती पण उद्धव आणि शिल्लक सेनेतून नाही, त्याला राष्ट्रवादीतून लढायची ही माझी माहिती आहे। खरं आहे काय खोट आहे हे संजय राजाराम राऊतनी मला सांगावं। म्हणजे स्वतःला काहीतरी मिळवलं पाहिजे यासाठी काड्या लावायच्या, भांडणं लावायची, हेच एककलमी कार्यक्रम या कार्यक्रमाचं सुरू आहे। आता मला विचारायचं तुला, तू अग्रलेख मध्ये लिहिलंय की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा यासाठी जयंत पाटील साहेबांवर कारवाई चालल्या, त्या दबाव बळी पडून त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश करावा असं तुमचं म्हणणं आहे? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।